जुचंद्र प्रेझेंट आपण पाहत आहात. जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा होळी चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व आयोजकांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच ऑन आहेत दोन टीमच्या माध्यमातून. एका साईडला आपण टीम बघतोय रॉयल पार्टनर हा संघ, कोण विसरेल दोन वर्ष अगोदरची ती स्पर्धा. आणि रॉयल पार्टनर संघ ठरला होता रनर अप या स्पर्धेचा. आणि वर्गमित्र भूपेश एक अप्रतिम गोलंदाज आहे. ऑपस्टमच्या बाहेरचा बॉल आणि वाईड बॉलचा इशारा. थँक्यू अंपायर. स्कोरबोर्ड फळकावरती आहे 4 रन, 4 धावा या फळकावरती. प्रत्येकाची हवी हवीशी स्पर्धा, प्रत्येकाला या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली जाते. फक्त चेंडूला दिशा दिली जाते. शॉर्ट थर्डमॅन रिझनला चेंडू निघून गेला होता आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावपळक, 6 धावा. टीसीपी लाईव्ह चौधारे ट्रेट प्रक्षेपण आपण बघतोय. क्लॅरिटी का बिग बॉस आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी टीसीपी लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळते ब्रिझर बॉईजच्या होळी चषक 2024 मध्ये. त्यावेळी स्कूप करायचा होता चांगला फटका. आहे क्षेत्ररक्षक आहे मात्र पाहत राहिला आणि चेंडूला सोडून दिले. सरळ लॉंग लेग पट्ट्या बाहेर चेंडू निघून गेलाय. सी मारेशी पार, होळी चषक चौकार. चार धावेने धावपळक, 10 रन्स. क्षण रिप्ले मध्ये आपण बघतोय चांगला फटका होता. फिल्डरने अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. चार बॉल 10 धावा. चला थोडा स्पीडअप करायचा गेम. आयोजकांची इच्छा होती की लिमिटेड संघ, मात्र आपल्याच गावातील सर्व संघ आहेत. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतलाय. कोणालाही निराश करता कामा नये म्हणून प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्युअर क्रिकेट आणि चांगले मैत्री संबंध आपण जपणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, स्लॅश केलाय कव्हर पॉईंट रिझन मधून. चेंडू मात्र निघून जातोय. आई चंडिका माताच्या स्टँडच्या अगदी जवळून निघून जाणारा आणखीन एक येतोय दर्जेदार होळी चषक चौकार. थँक यू. 5 बॉल 14 धावा म्हणजेच प्रत्येक चौकाराला असणार आहे एल पी चौकार डब्बा. किंगफिशर माफ करायचं, किंगफिशरचा डब्बा असणार आहे 3. षटकारा करता बियर असणार आहे. वेट अँड वॉच केलं, पहिला चेंडू आतमधून निघून गेलाय आणि हा चेंडू निधाव जातोय. 1 ओव्हर 14 धावा, बिनबाद नाबाद एक चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना रॉयल पार्टनर संघाच्या द्वारे 1 ओव्हर 14 धावा. प्रत्येक जण आपण बघतोय या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत असतो आणि या स्पर्धेमध्ये सर्व बक्षीस काहीतरी वेगळी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं. ब्रिझर बॉईज जुचंद्र प्रेझेंट, जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा, मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतात. होळी चषक, होळी धमाका 2024 माध्यमातून. तुम्ही युट्यूबद्वारे कॉमेंट्स देखील करू शकता की या दोन टीमच्या माध्यमातून कोणता संघ जिंकेल. तर रॉयल पार्टनर वर्सेस आपण बघतोय वर्गमित्र. जुनी बॅच आहे आणि नेहमीच एक हात मैत्रीचा वर्गमित्र यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिलाय. हंसराज जुना जाणता खेळाडू आहे. इनसाइड आउट जबरदस्त फटका, कव्हर वरून खेळला होता आणि आई गावदेवी माता स्टँडला अभिवादन देणारा आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू. आज मोठी होळी आहे आणि आज मोठ्या होळीनिमित्त ही स्पर्धा आपण बघतोय. उद्या धुलीवंदन, दरवर्षी ही स्पर्धा आपण बघतोय आणि जबरदस्त ही स्पर्धा राहिलाय. प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणारी ही स्पर्धा. रुपेश गोवारीचा पुढचा बॉल,
यावेळी बुटाफटका खेळायचा होता. प्रशांत मात्र आहेत एष्ट्यांच्या मागे आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट, थोडीशी चुकी झाली. 19 धावा या फळकावरती. नक्कीच काल नाईट स्पर्धा खेळलेले काही खेळाडू आहेत, भूपेश असतील, स्वप्नील असतील आणि जबरदस्त वर्गमित्र हा संघ, एक वेगळ्या लुकसाठी ओळखला जातो हा संघ. रुपेश गोबारी एका बॅचचे हे सर्व खेळाडू, एक हात मैत्रीचा आणि रॉयल पार्टनरचा रॉयल कारभार आपण पाहिला होता 2 वर्ष अगोदर. रवे बॅटने खेळायचा होता, मिस टायमिंग फटका आहे, फिल्डर येतोय पुढे, धावता झेल कठीण झेल, मात्र इथे थोडासा शॉर्ट पडला जातो फिल्डर आणि पाहता पाहता या धावा कंप्लीट केल्या जातात. 3 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. नो चेंडू आहे, फिल्डिंग चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते, फिल्डिंग रेस्ट्रिक्शन. 3 खेळाडू जर विचार केला तर एका लाईनी मध्ये दिसलेत आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 प्लेयर जे नियम आहेत, बाहेर 5 आतमध्ये 4 आणि एका लाईनअप मध्ये 6 खेळाडू एका रिझनला पाहायला मिळत आहेत. तेच पंचाच्या माध्यमातून दर्शवलं. विशालजी नाईक आहेत, 23 धावा आणि येणारा बॉल असणार आहे तो देखील पंच चर्चा करतायत. होळी चषक 2024 आपण बघतोय, अप्रतिम स्पर्धा, मन मिलाव वृत्ती आपण दाखवणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 23 धावा. महेंद्र बघत चांगल्या क्लॅरिटी करतायत आणि हळूहळू एंटरटेनमेंट देखील होईल, वेगवेगळ्या शब्दांची रचना. 2 धावा, 2 धावेने धावपळक 25 धावा. वर्गमित्र संघ गोलंदाजी करत असताना 3 बॉल 25 धावा फळकावरती. स्वप्नील मुकादम मालिकावीर ठरला होता 2 वर्ष अगोदर याच स्पर्धेमध्ये. हंसराज पुन्हा एकदा इनसाइड आउट करून खेळलेला फटका आहे, कव्हर मधून चेंडू मात्र निघून जातो डीप कव्हरला. 2 धावा तर कंप्लीट केल्यात, 3रे धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट होतील की नाही इथे नाही, तर या 2 धावा आणि त्यानंतर विकेट मात्र सॅक्रिफाईस केलंय असंच म्हणावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. रंगन रंगीली फुलन सचिल माझी हौलू बाई, माझी हौलू बाई. थँक्यू डीजे. फळकावरती जर विचार केला तर धावा लगावल्यात आतापर्यंत 27 धावा, 4 बॉल 27. पुन्हा एकदा स्वीप केला जातो या चेंडूवरती आणि क्षेत्ररक्षक आहे राकेश रावते. खूप दिवसानंतर खेळल्यात आणि खूप दिवसानंतर हा झेल सुटला जातोय. 2 धावेने धावपळक पुढे आले, 29 धावा. कदाचित उन्हाची तीव्रता जास्त आहे काय, चेंडू गरम आहे की काय म्हणून तो झेल सोडलाय. 29 धावा. खऱ्या अर्थाने पाणी पुरवठा मंत्री आहेत ते चंद्रपाड्याचे. 2 ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकायचा होता गोलंदाजाला. 1 धाव कंप्लीट. स्वप्नील मुकादम आता इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि सुक्यावरती डाय मारण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच रुपेश गोवारी यांचा. स्लाइड झाल्यात यास दुखापत जास्त नसेल. 31 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. माणसं सॉलिड असतात.
थँक्यू. असं वाटलं प्रशांत मात्र येतील गोलंदाजीवर. इथे देखील त्यांना कमीपणा घ्यायला लागलाय आणि आता बॉलिंग मार्कवरती आलाय भूषण मेरे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड करतात. आतापर्यंत 31 धावा झाल्यात. संजय आपल्याला पाहायला मिळतोय. स्कूपचा फटका भरपूर फेमस या बॅटरने केला होता. पुलचा फटका देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. स्कूप त्यानंतर पल्लू शॉट. बॅटने चांगला फटका इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. वेलकम किंग फिशर बाउंड्री चौकार. थँक यू. प्रत्येक चौकार देऊन जाईल तुम्हाला एक किंग फिशर माईलचा डब्बा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझनला. भूपेश आहे बेस्ट फिल्डर म्हणून ज्याची वर्णे आपण नेहमीच पाहिले. 35 वरती दुसरा गडी बाद. दोन चेडू. आणि 2 वर्षा अगोदर ती एक व्हिडिओ व्हायरल झाली होती बकऱ्याची. जे इंटरव्ह्यू घेतलं होतं कल्पेश यांनी सांगितलं होतं की भरपूर काही बकऱ्यामध्ये देखील कॉम्प्रोमाइज आपण केले होते. मग मुंडे असू दे, पाय असू दे, फोपीस असू दे, असं वक्तव्य केलं होतं. आणि ते व्हिडिओ पालघरवरून भरपूर जणांनी आम्हाला पाठवली होती. TCP वरून देखील आपण पाहिलं होतं ते व्हिडिओ. म्हणून इथे कोणतेही व्हिडिओ कधीही व्हायरल होऊ शकते म्हणून अलर्ट राहा. खेळ भावना तर असेलच, मात्र थोडा हसी मजाक एंटरटेनमेंट आणि एक प्युअर क्रिकेट. होळी चषक होळी धमाका 2024 आपण बघतोय. जूचंद्र गावाची आवडती स्पर्धा, सर्वांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. आता मात्र भूपेश जबरदस्त झेल कॅरी करतोय. राकेश राऊतेंनी ज्यावेळी झेल घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चेंडू गरम होता म्हणून तो झेल सुटला होता. मात्र इथे बॅक टू बॅक 2 विकेट्स गडी बाद. थँक्यू. वर्गमित्र टीमला शुभेच्छा आल्या खास पांजूवरून सचिन त्यांच्या माध्यमातून. ते देखील याच बॅचचे आहेत. यो आहे आपला जादूची पुडी सोडणारा विशाल मिस्टर परफ्युम मॅन. कारण की त्यांच्याकडे एक वेगळा सेंट असतो जो महेंद्र भगत आणि आम्हाला भरपूर आवडत असतो. आणि इथे विशाल आउट झालाय. त्याला आम्ही ओळखले नाही की हा कुठला डिंगडॉनचा प्लेअर आलाय. विकेट जातोय. थँक यू. रनआउट झालाय विशाल. विशाल आणि विजय कांबळे एक परफ्यूम मॅन तर एक जादूच्या पुढे मॅन.
अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस साई स्पोर्ट बापाने. चला कॅप्टन लगेच या. जर कॅप्टन एका इनिंग नंतर आले नाही तर लगेच ओव्हर मध्ये कपात आणि पॅनल्टी. पॅनल्टी तुम्हाला असेल चौका षटकाराचे जे बियर्स आहेत ते दिल्या जाणार नाही. व्हाईट बॉल. मग सांगू नका आयोजकांकडे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस साई स्पोर्ट बापाने 36 धावा माफ करायचा. पाच बॉल दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आलाय. स्वप्नील मुकादम मास्टर आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. तिसरे मास्टर आमचे विशाल नाईक सर काल जबरदस्त फॉर्मला होते चंद्रपाड्याच्या ग्राउंडवरती. रात्री आम्ही बघितलं आणि आज थेट चांगली अंपायरिंग ते करतायत. वेलकम हितेश भोईर. जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा आहे ने सर्वांना हवा आवाज मध्ये हितेश भरपूर एंटरटेनमेंट केला जाईल. आणि इथे मात्र हा चेडू निर्धाव. 3 ओव्हरची झालंय समाप्ती आणि फळकावर. डॉट बॉल किती आले? एकच का दोन आलेत? अंपायर डॉट किती आलेत? एक की दोन? पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल दोन कॅच गेले, दोन लगातार विकेट गेले आणि त्यानंतर रन आउट. 5 बॉल झालेत. अंपायर देखील तेच दर्शवतात. सदतीस धावा. कॅप्टन आलेत का दोन्ही टीमचे? अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचे कर्णधार सिद्धार्थ म्हात्रे. रनवे मध्ये बिघाड हा चेंडू, मात्र डेड बॉल. मध्ये खडे बिडे असतील तर अंपायर साईडला काढा. अंतिम बॉल या इनिंगचा पहिल्या. आडव्या बॅटने खेळायचा होता. शरीरावर भेद घेणारा चेंडू. स्वतः एसटी रक्षक प्रशांत मात्रे जातोय. काहीतरी गडबड ते करतील मला वाटते. आणि बघूया रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कोण जिंकेल. इथे मात्र मॅरेथॉन सारखी रेसिंग लागली होती आणि इथे एक धाव रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. 38 धावा झाल्यात. 39 चं आव्हान आहे. 39 चं टार्गेट सेट केलंय. जाऊया टॉस का बॉस मध्ये जिथे जोडले जातील आमचे प्रतिनिधी कल्पित जी भोई. हॅलो. चला टॉस का बॉस मध्ये बाफाने आणि अजिंक्य या दोन्ही संघामध्ये सामना होणार आहे. वीरेंद्र म्हात्रे यांच्या शुभास या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. होळी चषक 2024 मध्ये तुमचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत आलेले आहेत. वीरेंद्र म्हात्रे यांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेक होत आहे. अजिंक्य स्पोर्ट्स आणि बाफाने या दोन्ही संघामध्ये टॉस होत आहे. टॉस का बॉस बघूया. वीरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते टॉस जिंकले ते म्हणजे अजिंक्याचे संघ. दोन्ही संघांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतोय कारण की जास्त वेळ घेणार नाही आहोत तुमचा. एक अतिशय चांगली स्पर्धा सन्मानपूर्वक या ठिकाणी पार पडत आहे. ब्रिजर बॉय जुचंद्र होळी चषक 2024 ही स्पर्धा बघताय तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. आणि आताचा दुसरा सामना सुरू आहे आणि यानंतर निश्चितच हळू या स्पर्धेला रंगत येणार आहे कारण की कोंबड्या बकऱ्यांची ही मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या गावातील अनेक खेळाडू बघायला मिळतील. जे खेळाडू खेळत नाही आहेत ते खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आणि चला खेळायला सुरुवात करा, टाइमपास नको. हॅलो हॅलो हितेश आमचे सज्ज झालेले आहेत आज तुम्हाला.
इथे श्यामचे सज्ज झालेले आहेत समालोचक. निश्चित रूपाने आपल्याला आगरी बोली भाषेमध्ये या स्पर्धेचं समालोचन ऐकायला मिळणार आहे. काही कमेंट्स देखील त्यांच्या माध्यमातून होतील. आणि धावा किती जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष आहे, लक्षात घ्या. क्विक फास्ट घाई करायची आहे, चला घाई करा. दोन फलंदाज पाठवून द्या मैदानामध्ये, क्विक फास्ट घाई करा. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. जबरदस्त स्पर्धा, चुचंद्र गावची मानाची स्पर्धा, होळी चषक 2024 या स्पर्धेला सुरुवात झाली आणि हे सकाळ सत्र सुरू आहे. या सकाळ सत्रामध्ये देखील पहिला सामना रंगतदार बघायला मिळाला होता आणि आता देखील तीच परिस्थिती आपल्याला येता का याच्यामध्ये बघायला मिळेल. कारण की अनेक खेळाडू जे कधी क्रिकेट खेळत नाही आहेत ते खेळाडू सुद्धा या ठिकाणी सहभागी होऊन या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निश्चितच एक मनोरंजनात्मक स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. वेलकम अनेक बाहेरची मंडळी देखील या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थिती दर्शवते. त्या पाहुण्यांचं देखील होळी चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. हॅलो हॅलो, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा होळीचा दुसरा दिवस आलेले सगळे पाहुण्यांचं स्वागत. माझे जो वडिलां गेलेले, हॅलो, इथे भिवंडी मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सर्व सभासद याकडे उपस्थित. वेलकम वेलकम, होळी चषक मध्ये आमचं स्वागत, आपलं स्वागत आहे. आणि आपण बघतोय ही आगळी वेगळी स्पर्धा या चिचुंद्र गावामध्ये व्रिजर बॉईज यांच्या माध्यमातून दरवर्षी भरवली जात आहे. गेल्या वर्षी वादळ आला होता, कारण की वादळाला सुद्धा बघवलं नव्हती ही स्पर्धा. एवढी भयानक स्पर्धा आपण बघितली गेल्या वर्षी, यावर्षी सुद्धा ही स्पर्धा खूप अंधार झाला होता. एवढा अंधार की आमच्या गावातल्या सर्व लाईट आणून लावल्या त्या ग्राउंडवर आम्ही. चला लगेच खेळा सुरुवात करायची आहे. आजचा होळीचा दिवस आपले सगळ्यांसाठी आनंदाचा ना हर्ष उल्हासाचा दिवस. माझ्या जोडला हानते म्हणजे महेंद्रजी भगत, दरवर्षी आम्हाला लाईव्ह फ्री दितन, धन्यवाद त्यांचं पण. बॉलर संजय एक मास्टरचा प्लेअर आणते पण आपण बघतो हे फ्रेंड सर्कल रॉयल पार्टनर बघू कशा प्रकारे खेळतील. पहिला बॉल रुपेश गुवारी पहिला बॉल खेळताय, चेंडू जात आहे रवी यांच्या जवळ. एक बॉल एक रन मिळेल, बीजा रन धावताय भवानी हाय. दुसऱ्या बाजूला आपण बघतो एक जितेंद्र गावांचा एक चांगला मुलगा भूपेश, भवानी या नावाने प्रसिद्ध आहे कारण की तो पहिला जाम चांगला होता. दुसरा बॉल घेऊन येत आहे, परत त्याच ठिकाणी खेळायचा प्रयत्न केला आहे फिल्डर प्रशांत. हे पण मास्टरचा प्लेअर आणि अख्खी टीम मला तर वाटतं मास्टरचीच आहे का. मास्टर वर्सेस यंगस्टर अशी मॅच बघायला मिळते आपल्याला. आपण बघतो जीवदानी माता स्टँड, आई चंडिका माता स्टँड, दोन खेळाडू कक्ष, आई एकवीरा माता स्टँड, आई गावदेवी माता स्टँड, आई मामाई माता स्टँड. एवली फटका मस्त खेळलाय त्या ठिकाणी स्वप्नील, काहीच करू शकत नाही. चौकार पहिला टीमचा मानकरी ठरतोय तो म्हणजे रुपेश गोवारी. ये चौक्याऐंशी रन झाले, 8-15 बॉल 31 रनची गरज आहे. बघतो आपण रुपेश न भूपेश ही जोरी येला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल बघतो लेग कट केला होता डॉट चेंडू. बघतो आपण मास्टर न यंगस्टर कसे खेळतील. आपण बघतो नेहमी पंचकृष्णचा दोन अंपायर, नवीनच सातबाऱ्या वाहिलेला विशाल नाईक आणि आपला जुना जाणता ललित बंड्या. वेळेला कॅच आहे नक्कीच, पहिला विकेट पडतोय तो म्हणजे रुपेश गोळचे. रुपन 5 बॉलवर विकेट विकेट डीजे. थँक्यू थँक्यू. आपण बघतो आई महामाई स्टँड मध्ये
पथू पॅकरचे ओनर प्रथमेश उपस्थित झाले. वेलकम वेलकम वी आर हॅपी डाईस वर. आपला थोडासा खिस्सा खाली करा. आम्ही चेक पण घेतो. चेक गुगल पे फोन पे सगळं घेतो आम्ही. चला नवीन आलेला बॅट्समन कोण आहे लवकर यायचा सप्पू. जवळजवळ वी अनबिटेबलचा करता धरता सप्पू आपण बघतो. अमेरिकाज गॉट टॅलेंट काही पण स्पर्धा असो डान्सची पहिले नंबरला असलेला सप्पू आज बघतो दुसऱ्या नंबरला आलाय. भवानीला बघितलं आपण तर जवळजवळ लाल टोपी बारकी बकऱ्यासारखी दाढी आणि अंगाची काडी असा भवानी आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर संजू जवळजवळ पहिली ओव्हर टाकली अजूनपर्यंत आठ रन दिले एक विकेट घेतलाय. लास्ट बॉल असेल या ओव्हरचा. सप्पू बघू काय केलेल. बाहेर निघून जोरदार फटका मारला एक रन काय धोकोच नाही. स्वप्नील भाऊ ताई लहान एक एक निशी रन झाले म्हणजे नऊ. आता मात्र बारा मध्ये तीस पाहिजे. जाऊया पण एक आगरी कोली गाण्यावर परत येऊ मैदानात. थँक्यू थँक्यू. आपण जर पहिली मॅच बघितली रामखिनी लगेच आमच्यापर्यंत तुमच्या थंड्या बियर वाट बघतन. लगेच या रामखिनी दोन तीन त्यांचे त्यांना भेटले. जवळजवळ थंड गार तीन आणि भुतलेला शेंगदाणा. थोडा टाइम घ्या बारा वाजेनंतर नंतर चालू करा. बॉलर स्वप्नील बारा बॉल तीस पाहिजे. बघू स्वप्नील तू स्वप्नील पहिला बॉल नक्कीच आमचा अंबर सांगतोय वाईड आवड्या बियर मी घरा घेऊन जाईन. थँक्यू. रामखिनी याच्यासाठी मस्त एक व्हिडिओ बनवले महेंद्र भगतनी. पुढचा बॉल परत स्वप्नील स्वप्नीलसाठी वेळेला बघितला चेंडू हवे ना या ठिकाणी चांगला प्रयत्न होता मास्टरचा पिलाडू कवर धावतन. दोन रन दोन रनची रन झाली ते म्हणजे बारा. अकरा बॉल 27 पाहिजे अजून. आपण बघतो या स्टेडियमवर हळूहळू गर्दी लगेच वाढेल. आज रविवार आहे सगळी आपली व्यवस्था करायच्या मागे लागलेन मुंड्या पाय वजरी. पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचा होता एक बॉल. ही अंगणची वलपील आपण बघतो स्वप्नीलची लेग बायच्या रुपयाने एक रन रन झाले ते म्हणजे 13. दहा बॉल आणि 26 रनची गरज आहे. तर आपण थोडे टायमाने एक वाजेपर्यंत मागचे मांडवण जेवणाची सोय होईल. तर सगळे जो न आयर टाकीता जेवायला यावाचा आहे. सोय सुरू आहे कांदा कापायला लावला आहे. बघा आपण समोरची बघतो वाटण घेऊन चाललाय जयेश. पुढचा बॉल बघतो आपण स्वप्नील भवानी आहे. भवानी मात्र पायावर मारली कुराड भवानीचा निघाली वराड आउट. थँक्यू थँक्यू. आमचे पाठीशी एक विर आहे नक्कीच आपण बघतो. आता मात्र येत आहे भूषण. आज एक मॅच आहे मस्त संध्याकाळची आय पी एलची गुजरात वर्सेस मुंबई इंडियन. जेव्हा हार्दिक पांड्या टॉस उडवायला जाईल सगळा पब्लिक रोहित शर्मा आडावेल. वर्षी गुजरातवाला पण
हार्दिक पांड्याला गद्दार गद्दार म्हणून चिडवी देईन. बिर्याणी नाही आहे, दाल भात भाजी चिकन मुंडी वजरी असं सगळं आपला आजचा मेनू आहे. नऊ बॉल 26 भूषण बघतो आपण. बाबाबाद शेट बॉलर खेळलाय, या ठिकाणी एक तंदुरुस्त फिल्डर आहे. चेंडू उचलला फेकीला, एकच रन, फेकी थोडी खराब. निपुण बघा, निपुण बघा, त्याला बघा, जवळ जवळ 3 बियर एकट्याच पिला असं वाटतंय. दोन रन 24 झाले, आता बघतो 24 पाहिजे 8 बॉल 15 रन झाले. पुढचा बॉल आपण बघतो, यावेळेला बॉलचे कडा लागल्या बॅटची, एक रन भेटला, एकच रनावर समाधान मिळावं लागेल. चांगली बॉलिंग आतापर्यंत स्वप्नील, पण ती बियर मात्र काय खपल्या नाही ओव्हरमध्ये. नाही चौका लागला, नाही विकेट, विकेट पडलाय, एक चौका पण लागलाय, म्हणजे एक तीन जवळजवळ अख्खा बियरच्या 5 विकेट घेतलाय. रुपेश गोवारीला एक बियर मिळेल, तीन आहे त्यांच्यासाठी. चला टाइमपास ना करू, टाइमपास ना करू, जवळजवळ भाताला उकाला आलेला आहे, थोडे घाई करा. चला आमचे पाहुण्याची सोय करायची आहे, शिंगा बापलेन का दुपारचे येतील, चालेल. शेवटचा बॉल, यावेळेला बॅटला लागला होता, कीपर मात्र हसमुख, थोडासा बाईज आहे का. ओके ओके ओवर. आपण बघतो एक हँडसम बॉय विशाल, जवळजवळ दाढीचा केस चांदेरी राहिले, पण खेळाची खुमखुमी काय कमी नाही झाली. अख्खा सीझन तो आहे आमच्या बाजूला बसून असतोय, आम्हाला चक्कर येईपर्यंत परफ्यूम मारून येतोय. आज हा पहिला चक्कर येईल की नाही बघू आपण. नाही हम पहिला पण सवय झाली. 6 बॉल 22 पाहिजे, मॅच जवळ जाऊ. आपण बघितलं रन झाले 17. विशालचे गेम प्लॅन बघा, गेम प्लॅन बघा त्याचा. टाइम आउट नाही, टाइम आउट नाही, फटाफट फटाफट काहीतरी जादू टोना घेऊन आलता तो. नवीन बॉलर बघतो हसमुख, चला घाई करा घाई करा. आपल्याला अजून बरंच मॅच खेळवचान. पहिला बॉल हसमुख टू स्वप्नील, पहिला बॉल वाईट, हंपायर थँक्यू. चला टाइमपास करू नका विशाल, दोन बिअरची बॅनल देशील तुम्हाला, तुम्ही कमी द्या दोन बिअर दिवाच्या, टाइमपास केला तर. सहा बॉल 21, अजिंक्य स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स काय निर्णय तुमचा, सांगितलं ना आमच्यापर्यंत. नो बॉलचा इशारा, नो बॉल, बॉल चांगला टाकील ता. बघा कीपर, बघा कीपर, बघा तुम्ही. महेंद्र सिंग धोनीला लाजवेल अशी कीपिंग आपण बघितली. बघा तुमच्यासाठी आम्ही सर्कल आखिल आहे, फ्री आहे. थोडस फास्ट घ्या, फास्ट. आपण बघतो हंसराजजी यांना पण बघतो. 6 बॉल 20 रनची गरज, 6 बॉल 20. फुलटॉस बॉल बघितलं सापू यांनी खनून काढलाय, चौका 3 चा मानकरी ठरतोय सप्पू. रन झाले 23 डीजे.
थँक्यू थँक्यू. बॉल आयलाय, 16 रन पाहिजे, 5 बॉल. आपण बघतो फिल्डिंग जरा लांब लांब पसरविली जात आहे. आता थोडस प्रेशर आले ते म्हणजे हसमुख पहिला बॉल न पडले तर थोडीशी चुकी झाली, बघू कमबॅक करेल का नाही. परत फुल टॉस बॉल, अंपायर आमच्या पण येथील 1 रन काढलाय, 2 रन पण पुरा केलाय आणि परत नो बॉल. हाईटचा रन झाले 26. आता मात्र विशाल भडकलाय, तो सांगतोय मिनिट अॅक्युरेसी बरोबर नो बॉल फ्री हिट. पाच बॉल 13 फ्रीटचा बॉल आहे, बघू या ठिकाणी आपण बघतो मागे कोणन, दोन फिल्डर धावतात, बॉल जायला चौक्याचे भाई यो बिजा टीन 4 रन. थँक्यू थँक्यू. जर ये बॉलला परत चौका 6 आयला तर सिमेंटचा भाव वाढेल, यात काय शंका नाही. आपण बघतो एलबी जर आउट केला तर मनोज डोंगरी यांच्या जे 1000 रुपये हसमुख साठी, एलबी डब्ल्यू आउट घ्यायचा 1000 रुपये मिळवायचा. जवळजवळ 1 रॉयल स्टॅकचा खांबा येईल त्यावर. पुढचा बॉल सप्पू परत खेळला या ठिकाणी, आपण बघा विशाल याचे हाताला बॉल लागून गेलाय, 2 रन. सात रन पाहिजे, 3 बॉल 7 अजिंक्य निर्णय सांगा लवकर, नाही तर 3 बॉल तुमचा कमी केले जातील. बॅटिंग आहे सिद्धार्थ सांगा बॅटिंग आहे. थँक्यू. यावेळेला इन साइड आउट केला आहे, बॉल हवे नाही या ठिकाणी. विरू 2 रन का थांबू शकत नाही, 2 रन 34. 2 बॉल 5 कंपल्सरी करायला लागतील, 2 बॉल 5 पाहिजे. साईसोट बापाने तयार झाल्या फिल्डिंग साठी, लगेच उतरा मैदान, टाइमपास करायचा नाही. 2 बॉल 5 रामकिनी यांनी केलता आणि 2 बिअर मानकरी रामकिनी आजच्या दिवसान मॅन ऑफ द मॅच पण. जर विशाल गेलाय काहीतरी सांगायला तर थोडस मीटर कमी पडेल. बघा गेम पॅलिंग बघा. चला 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 थोडस मास्टर आहे समजू शकतो, ही मॅच आपण समजून घेऊ, विशाल साठी आपण समजून घेऊ. बघा विशाल बघा बघा कसा धावतो, लेग स्पिन टाका सांगते लेग स्पिन. 2 बॉल 5 या ठिकाणी आउट झालाय, व्हाईट चा रिव्ह्यू मागितला अंपायरनी. चला तुम्ही पाणी वगैरे पिऊन घ्या, लगेच बॅट्समन पाठवा लगेच. आपण विशालला बघितलं तर रोलेक्सची घडी आपण वॉच बघितले पण त्याची बुटं रोलेक्सची आहे ना, आपण जर टोपी बघितली याची तर कोबी हिरवा असताय तशी कोबी टोपी त्याची आहे. आपण बघतो कोण आले जॉय, नाही येस इट्स व्हाईट. खेळ सुरू करायचा लगेच. थँक्यू सर. आपण बघतो या ठिकाणी द ग्रेट मराठा परिवाराचा सर्वे सर्वा
मोहन पाटील, मोहन रवींद्रजी पाटील आले आहेत. वेलकम वेलकम भाई. आणि आपण बघितलं टीसीपी लाईव्ह जवळजवळ बघतो आपण, तर पुढच्या वर्षी जेपीएलची लाईव्ह करतील यात काही शंका नाही. अशी लाईव्ह आपण खतरनाक लाईव्ह बघतो त्याच्याकडून. मला 200 रुपयाचा पेटीएम केले त्यांनी की माझी बाबा कधी 200 रुपये लागू. आपण जर बघितलं 2 बॉल 3 पाहिजे रन झाले ते म्हणजे 36. 2 बॉल 3 आपण बघतो. नितीन राजाराम पाटील हे सुद्धा आयलेन, जवळजवळ हाताचा व्यायाम केला आज. एक रन बुडवायला दुसऱ्या धावला त्या ठिकाणी. आपण बघतो दीपेश थोडासा धावता होता कमी पडलाय आउट. जवळजवळ रोज बाहेरचा खाण्याचा परिणाम धावण्यावर परिणाम दिसतोय. आपण बघतो आत्ताच गोव्याचे आलाय. कव कव टेन्शन येत आहे दीपेशची स्टोरी नाही. दीपेश आहे का नाही घरा? थँक्यू थँक्यू. बघतो एक बॉल मध्ये 2 पाहिजे. एक बॉल 2 पाहिजे. बघू कोण जिंकेल नक्कीच. ठरला कसा मॅच? एक बॉल 2 मास्टर वर्सेस यंगस्टर. कंपल्सरी कंपल्सरी काढायचं. तर तुम्हाला बिअर आर्धी दिली चालेल का? नाही ना, तसं रन पण अख्खं पाहिजे. विशालचा जरा कानमंत्र उपयोगी पडला असं वाटतंय. जवळजवळ डामच्या वाटण्याचे कामाला असलेला विशाल हाताला पक्क्या पाटायला विन. फाटलेला पथिंग आपण कसा चिटकवित होतो तसा विशालला चिटकविलाय. एक बॉल 2. येविला खेळलाय फाईन लेगला जेंडू गेलाय चौकाराच्या दिशेने. जिंकले एसएससी बॉईज. मास्टर वाल्यांना जेवणाची सोय झाली. लगेच मांडवच्या माघारी येऊ शकता तुम्ही. सर आदरवा डिझे सर अजिंक्य संघाला विनंती करतोय फलंदाजीसाठी. त्या ठिकाणी आमंत्रित केले आणि बापडे संघाला विनंती करतोय त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हे मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय होळी चषक 2024 चा.